गणेशोत्सव दरम्यान यंदा 4 दिवस 12 वाजेपर्यंत ध्वनिक्षेपकांना परवानगी देण्यात येणार आहे अशी माहिती नरेश दहीभाऊकर गणेशोत्सव समन्वयक समिती अध्यक्ष यांनी दिली आहे. पाहूया. मी ऍडव्होकेट नरेश दहीभाऊकर अध्यक्ष बृहन मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती. गेली 42 वर्ष मुख्यमंत्री महोदय कायदा सुव्यवस्थेबद्दल बैठक घेतात आणि त्याबरोबर अन्य काही विषय असतात. यामध्ये यंदाच्या वर्षी प्रमुख विषय होता की गेली 2013 पर्यंत 3 दिवस विसर्जनाचे दिवस होते. यंदाच्या वर्षी 2रा दिवस 5वा दिवस आणि अनंत चतुर्दशी. गौरी विसर्जन हे 5व्या दिवशी असल्यामुळे आपला जो 7व्या दिवसाचा मिळत होता तो आपल्याला मिळाला नाही. तर रात्री 12 पर्यंत तो ध्वनिक्षेपकाची परवानगी होती. तर यंदाच्या वर्षी आणखी 2 दिवस अजून वाढून मिळायला समन्वय समितीच्या वतीने विनंती केली होती. माननीय मुख्यमंत्री महोदयाने 1 दिवस वाढून दिलेला आहे. तर यंदाच्या वर्षी 1 दिवस आपल्याला रात्री 12 पर्यंत ध्वनिक्षेपकाला परवानगी मिळणार आहे. त्यानंतर प्रमुख मुद्दा एक होता की मुंबईमध्ये जिथे जिथे गणपती मंडळ आहे किंवा आसपास तिथे बेवारस प्रकारचे अशा गाड्या बिड्या तिथे आहेत, डंपर आहेत, असे टाकलेले आहेत. त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या दर्शनाला अडथळा येणार आहे आणि तिथे अनैतिक धंदे त्या ह्याच्यात होत आहेत. तर त्या दृष्टीने माननीय उच्च न्यायालयाने जे काही निर्देश दिले होते महापालिका आणि पोलिसांनी कोऑर्डिनेट करून ते कुठे असतील ते तिथे डम्पिंग ग्राउंडमध्ये टाकायचे. परंतु अद्याप त्याच्यावर कारवाई झाली नाही. त्यामुळे आपण G20 धर्तीवर स्वच्छता अभियान याच्या धर्तीवर त्या गाड्या ताबडतोब उठवाव्या अशी विनंती केली आहे आणि ते महापालिका अधिकाऱ्यांनी ते मान्य केलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट स्टार महाराष्ट्र न्यूज मुंबई.